प्रवासी कमी असण्याच्या कारणांनी पुणे कर्जत पुणे शटल ही ट्रेन रेल्वे प्रशासनानं रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान कर्जत येथील सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल यांनी गरिबांच्या सेवेत असणारी ट्रेन बंद केल्यामुळे आता गरिबांना याचा आर्थिक भुर्दंड पडणार असल्याचं म्हणत आपण रेल्वे प्रशासनाकडे याचा पाठपुरावा घेऊन ट्रेन सुरू करू म्हणून पण केला असून ओसवाल हे खासदार बारणे यांची भेट घेणार आहेत. 2 वर्षांपूर्वी कोरोनामुळे देशभरात रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर टप्प्याटप्प्यानं हळूहळू सुरू देखील करण्यात आल्या. परंतु कर्जत पुणे दरम्यानची धावणारी शटल सेवा आजतागायत सुरू केली नाही. या ट्रेनचे भाडे इतर ट्रेन आणि मोटर वाहनापेक्षा कमी असल्याकारणानं ही ट्रेन सर्वसामान्य प्रवासी नागरिकांना परवडणारी असल्यानं ती कमी कालावधीत फार लोकप्रिय झाली होती. ट्रेन सुरू करण्याकरता कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे तत्कालीन उपाध्यक्ष स्वर्गीय मांगीलाल ओसवाल यांनी पाठपुरावा करून काही वर्षांपूर्वी पुणे कर्जत पुणे ही ट्रेन सुरू केली होती. कोरोना काळात बंद केलेली पुणे कर्जत पुणे आजतागायत सुरू न केल्यानं प्रवाशांमध्ये नाराजी पसरली होती. ट्रेन सुरू करावी म्हणून प्रवासी नागरिकांनी मागणी लावून धरली होती. परंतु पुणे कर्जत पुणे ही गाडी सुरू करण्यात आली नाही. याबाबतीत कर्जत येथील सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करताना पुणे कर्जत पुणे ही शटल सेवा अद्याप का सुरू केली गेली नाही ती त्वरित सुरू करावी म्हणून मागणी लावून धरली आहे. सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी ट्रेन म्हणजेच गरिबांची ट्रेन म्हणून ओळखली जाणारी ट्रेन सुरू न झाल्यानं प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतोय. याबाबत आता ही माहिती पंकज ओसवाल यांनी रेल्वे विभागाला कळवली असता रेल्वे प्रशासनानं पुणे कर्जत पुणे ही शटल सेवा कमी प्रवाशी वर्ग असल्यानं रद्द केली असल्याचं सांगितलंय. एकूणच सर्वसामान्य प्रवाशी नागरिकांना परवडणारी आणि नागरिकांच्या वेळेच्या वेळेत ट्रेन उपलब्ध असून या ट्रेनला पुण्याहून मुंबईपर्यंतचं तिकीट सुद्धा उपलब्ध होतं. त्यामुळे गरीब प्रवाशांची ओळखली जाणारी ट्रेन पुन्हा प्रवासी नागरिकांच्या सेवेत रुजू होणार नाही तोपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवणार आहोत आणि याबाबतीत आपण लवकरच खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांची भेट घेणार आहोत असंही पंकज मांगीलाल ओसवाल यांनी म्हटलंय. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड कर्जत.